हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाकडून 5 एप्रिलला होणार निर्णय. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा दिलासा. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी पुन्हा नव्याने चौकशीची गरज नसल्याचं हायकोर्टाकडून स्पष्ट. बीडमध्ये एका 12 वर्षीय मुलाने आपत्कालीन विभागामध्ये फोन करत शाळेत बॉम्ब असल्याची दिली माहिती. पोलिसांची उडाली धांदल, मात्र तपासानंतर अफवा पसरल्याचं निष्पन्न. रायगडनं सर्व टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्क बंद असण्याचा कालावधी कळवण्याचे निर्देश देण्यात आलेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून तांत्रिक कारणांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नेटवर्कचे मोठे आउटेज होण्याच्या घटना कळवल्या जात नसल्याचं प्राधिकरणाचं निरीक्षण आहे. अजय देवगणच्या सत्य घटनेवर आधारित मैदान सिनेमाचं पोस्टर रिलीज. ट्विटरचा सोर्स कोड झाला ऑनलाईन लीक. कंपनीचं संपूर्ण सोशल नेटवर्क धोक्यात. सऊदी नॅशनल बँकेचे अध्यक्ष अम्मार खल खुदायरी यांचा पदाचा राजीनामा. भारताचा पुढील आर्थिक वर्षातील विकास दर 6% पातळीवर राहण्याची शक्यता आहे. S&P अंदाज. G20 अंतर्गत व्यापार आणि वित्त कार्यसमूहाची पहिली बैठक मुंबई. कुरडाळीच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन, केंद्र सरकारचा निर्णय. मुंबईमध्ये एकाच स्कूटीवरून बिना हेल्मेट 4 मुलींचा जीवघेणा प्रवास. वर्धा वेगात सेल्फी काढतानाचा व्हिडिओ व्हायरल. SS राजामौली दिग्दर्शित छत्रपती चित्रपटाचं पोस्टर रिलीज. 12 मेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तापसी बनू विरोधात तक्रार दाखल. सनातन धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप. अभिनेत्री रुचिस्मिता गुरुचा संशयास्पद मृत्यू. नातेवाईकाच्या घरी आढळला मृतदेह. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.